आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल बस स्थानक परिसरात भीक मागणाऱ्यांचा त्रास, भिकाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी. कागल बस स्थानक परिसरात भीक मागणाऱ्या महिला, मुली आणि पुरुषांचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या भिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. कागल बस स्थानक कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर आहे. पंचतारांकित औद्योगिक वसाहत, शाळा, कॉलेज आणि महत्वाची कार्यालये कागलमध्ये असल्याने बस स्थानक आणि परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याचाच फायदा घेण्यासाठी या परिसरात भिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. सांगायचं झालं तर एक तरुण महिला कडेवर लहान बाळाला घेऊन भीक मागत असते. चार लहान मुली हातामध्ये ताटामध्ये एखाद्या देवीची मूर्ती किंवा फोटो घेऊन भीक मागत असतात, तर एक 70 वर्षाचा म्हातारा पायावरील जखम दाखवून पैसे मागत असतो. हे सर्वजण जनतेला भावनिक ब्लॅकमेल करून भीक मागत असतात. कुणी लेकूरवाळी महिला म्हणून, कुणी लहान मुली, तर कुणी म्हातारा म्हणून या सर्वांना भीक देत असतात. मात्र गर्दीच्या ठिकाणी हे सर्व भिकारी भीक मागत असल्याने या ठिकाणी अपघातही होत असतात. प्रवाशांना गाडी पकडण्याची घाई असते आणि त्यातच हे भिकारी भीक मागत मागे लागलेले असतात. काही वर्षापूर्वी एक लहान मुलगी भीक मागण्याच्या नादात एसटीच्या चाकाखाली येऊन मृत्यू पावली होती. या भिकाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने आता त्यांचे प्रमाणही या ठिकाणी वाढले आहे. या भिकाऱ्यांचा बंदोबस्त करून होणारा त्रास थांबवावा अशी मागणी प्रवाशातून होत आहे. महानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.